अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा शासनाच्या फसव्या धोरणाचा निषेध। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सध्या संपूर्ण राज्यामध्ये हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। संध्याकाळी 6 वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे आदी दिग्गज नेते जामनेरच्या या हल्लाबोल मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत। फेब्रुवारीला जामनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय सुप्रियाताईजी सुळे, आदरणीय सुनीलजी तटकरे, दिलीपजी वळसे पाटील, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व नेते मंडळी, आदरणीय सतीशांना सगळे पाटील, महिलांच्या अध्यक्ष आदरणीय कल्पनाताई पाटील, हे सर्व येणाऱ्या 20 तारखेला जामनेर तालुक्यामध्ये हल्लाबोल मोर्चा आणि सभेचे आयोजन या कार्यक्रमासाठी दाखल होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी जामनेर तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची व नेत्यांची आज जामनेर तालुक्याची बैठक, नियोजनासंबंधीची बैठक गॅस एजन्सीच्या या कार्यालयावरती घेण्यात आलेली आहे। तरी पत्रकारांना आमची विनंती आहे, या आमच्या या तालुक्याच्या बैठकीचं नियोजनाच्या संदर्भातलं जे आयोजन आहे, जे नियोजन आहे, ते आपल्या बातम्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रसारित करावं आणि येणाऱ्या 20 तारखेला जो आम्ही कार्यक्रम घेणार आहोत, त्या कार्यक्रमासाठीचं जे भी काही तोडकं नियोजन आमच्या पक्षामार्फत जे होणार आहे, ते नियोजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आमच्या कार्यक्रमाला होणाऱ्या कार्यक्रमात हल्लाबोल कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि याची जाहिरात जास्तीत जास्त आपल्या वृत्तपत्रामधून आपण करावी, ही विनंती मी पक्षाच्या वतीनं करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी आणि तालुक्यातील जनतेसाठी खूप चांगला हा एक कार्यक्रम होणार आहे, की एवढे सर्व प्रदेश लेवलची सर्व नेते मंडळी एकाच व्यासपीठावर येऊन त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचे विचार तालुक्याला ऐकायला मिळणार आहे। जनतेचे जेही प्रश्न असतील किंवा जनतेचे जे हाल होत आहेत, त्यांना त्या प्रश्नांना वाचक होण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला, सर्व घटकातील थरातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा जो हल्लाबोलचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, हा एक खूप मोठा चांगला कार्यक्रम, हा खूप मोठा चांगला योग येणाऱ्या 20 तारखेला घडून येणार आहे। त्याचं त्या कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील जनतेने घेण्यासाठीचं आवाहन आपण आपल्या पुन्हा करावं। जे समर्थ 1500 मोटरसायकलची रॅली पुढे असेल, तिथून मोटरसायकलची रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने येईल। त्यानंतर कल्पना त्यांच्या मुलाचं जे हॉस्पिटल डॉक्टर साहेबांचं मुलं प्रियंका बॅलेस, त्या हॉस्पिटल जवळ 1 मिनिटाचा स्वागत समारंभ समर्थ हॉस्पिटल तिथून पुढे ढोल ताशे वाजत गाजत ओपन गाडीमध्ये सगळे येते असतील, पुढे फटफटे असतील आणि अशा पद्धतीने ते वाकी रोडच्या व्यासपीठाजवळ येतील। आणि तिथून सत्कार वगैरे न स्वीकारता, कारण हल्लाबोल मोर्चेचं हे असं आहे की जनता ज्या दुःखात सापडलेली आहे, पिळल्या जाते, प्रत्येक घटक अडलेला आहे, नडलेला आहे, त्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय ज्येष्ठ नेते अजितदादा, महिला आघाडीचे आमच्या प्रमुख आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय वळसे पाटील साहेब, आदरणीय जयंत पाटील, आदरणीय नवाब मलिक, अनेक मान्यवर प्रदेश लेवलचे येणार आहेत,
जिल्हा लेवलचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री विद्यमान जिल्हाध्यक्ष सतीश अण्णा, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरअप्पा, गफ्फारभाई मलिक, प्रदेश अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष, हे सगळेच या ठिकाणी येणार आहेत आणि या सभेला 7 ते 9, 9:30 संबोधित करणार आहेत. जे जे प्रमुख मुद्दे बोलण्यासाठी ते मुद्दे आपल्याला आम्ही हँडवेलच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्या मुद्द्यांवर प्रामुख्याने प्रकाश झोत यांच्या भाषणातून राहील, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांच्या हल्लाबोळ यात्रेचा समारोप सभेला जाऊन आलो, त्या ठिकाणी याच अनुषंगाने याच मुद्द्यांवरती मोठे साहेबसुद्धा आणि प्रदेशीय सगळे नेते मंडळी याच मुद्द्यांवर उभा केलेला आहे. त्या दृष्टीने जनतेला त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. जनतेला एक आत्महत्या रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी फार मोठ्या शेतकऱ्यांना, युवकांना ते करणार आहे. आणि त्या दिवशी जे वेगवेगळ्या भागातून आम्हाला फोन येत आहेत गावागावातून, ते प्रवेश करणाऱ्यांचे यादी वाचून दाखवण्यात येईल आणि प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रवादीचा स्कार त्यांच्या गळ्यामध्ये नेत्यांचे असते, प्रातिनिधिक स्वरूपात 25 लोक असते तर 2-4-5 लोकांच्या गळ्यामध्ये टाकून प्रवेश घेतील. तालुक्यातले बहुतांशी गावातले शेकडो कार्यकर्ते त्या दिवशी राष्ट्रवादीमध्ये फक्त आमची विनंती तुम्हाला एकच आहे की दर 2 दिवसाआड 1 दिवसाआड रोज अशा बातम्या तुम्ही द्या. आजपर्यंत तुम्ही केर करत आलेले आम्ही वाखणतोच आणि नेहमी आमच्या आठवण राहतो. हे सहकार्य पुढे या पक्षीने 20 तारखेपर्यंत इतका द्वेषाने सत्ता कधीच काँग्रेस. आता फुले आंबेडकर शाहू महाराजांची पुस्तकं ठेवायला पाहिजे तर मोदी महाराजांची जास्त पुस्तकं घ्यायला लागली. राष्ट्रीय उभारणीमध्ये अजून काही योगदान नाही, काही काम दिसत नाही, रोज जवान मारतायत. त्याच्यामध्ये सुद्धा फक्त मदत जोडीचं नाव त्या पुस्तकावर जे आहेत बाकी सैनिक त्यांचं नाव चार लोक त्या पुस्तकांवर जे मुखपृष्ठ जर बघितले तर आपल्याला तिरस्कार वाटतो. आता महिलांवर जे अत्याचार सगळीकडे दाखवलं जात आहे.